नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे नारळाचा सार किंवा नारळाच्या आमटीची रेसिपी. खूप फटकन होणारी रेसिपी आहे. आज माझ्याकडे बाई नव्हती तर मी विचार केला आज काय स्वयंपाक करावा, तर लक्षात आलं की माझ्याकडे मिल्क पावडर आहे ज्याच्यापासून आपण फटाफट नारळाचा सार बनवू शकतो. ही पर्णशाची कोकोनट पावडर माझ्याकडे आहे ज्यामध्ये आपल्याला किती प्रमाण घ्यायचं त्या पावडरसाठी हे दिलेलं आहे. तर थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ती पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. माझी चूक झाली ती, मी पूर्ण पाण्यामध्ये सगळी पावडर घातली, पण आपण थोडंसं पाणी घेऊन हळूहळू ते मिक्सचर करून घ्यायचं. तर अशा रीतीनं हे आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे. ह्यासाठी आपल्याला नारळाचं दूध काढत बसण्याची गरज नाही आहे, नाहीतर नारळ खिसा, त्यापासून ते मिक्सरला फिरवा, मग गाळून घ्या आणि दूध काढा. हे सगळा प्रोसेस इथं शॉर्टमध्ये झालेला आहे. त्यानंतर इथं मी आमसोल भिजत घातले होते 4-5, तर आमसोलचा आगळ असला तरी चालतो, ते आपल्याला घालून घ्यायचं. खूप आंबट नाही करायचं हे आपल्याला. मीठ थोडंसं, थोडीशी जिरे पावडर घालायची आहे आणि यामध्ये 2 चमचे साखर घालायचे. थोडीशी गोडसर ही कढी छान लागते. ह्याला आपण कढी पण म्हणू शकतो किंवा नारळाचा सार पण म्हणू शकतो. आणि मस्त असा तडका मारून घ्यायचा आहे ह्याला जिऱ्याचा. ह्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलं आहे आणि आपल्याला जिरे घालून त्याची फोडणी करून घ्यायची आहे, मस्त अशी खमंग. आणि ह्यासाठी आपल्याला 2 वाळलेल्या मिरच्या लागणार आहेत आणि कढीपत्ता लागणार आहे. खमंग फोडणी झाल्यानंतर ती गार करून आपल्याला नारळाच्या दुधात ती मिक्स करायची आहे. तुम्हाला हवं तर ह्यामध्ये थोडीशी 1-2 हिरवी मिरची चेचून आपण टाकली तरी पण ती छान लागते. ह्यासोबत डाळ तांदळाची खिचडी, पापड, मस्तपैकी भरली मिरची मस्त लागते. मी दहीभातसुद्धा आज केला आहे. दहीभातची रेसिपी पण मी आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. माझा दही भात पण खूप छान होतो, वेगळी रेसिपी आहे, ती पण नक्की चेक करा. ही जी मी कोकोनट मिल्क पावडर बनवली आहे पर्णशात कंपनीची, त्याचा नंबर मी साईडला देते आहे, तुम्ही त्यांना कॉल करून मागवू शकता. त्यापासून तुम्ही व्हेज नॉनव्हेज करीज बनवू शकता, पांढरा रस्सा, कोकोनट बिस्किट, पिना कोलाटा, पुडिंग, बऱ्याच गोष्टी तुम्ही ह्यापासून बनवू शकता. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून मागवू शकता. थँक्यू सो मच.